जाहले मुरलीधर बाबाची श्रीमंत बुट्टी आदि करून हिंदू मुसलमान सर्वत्र जन याच विचारा राजी होऊन वाडा सत्कारणी लागला। ऐसा बहुमोल वाडा असून बाबांचा देह कुठेही पडून जाता मग तो वाडा ही शून्य अत्यंत भयान भासता। आज तेथे जे भजन पूजन कथा कीर्तन पुराण श्रवण अतिथि अभ्यागता अन्नदान होते त्या कारण श्री साई। आज तेथे जे अन्न संतर्पण लघुरुद्र महारुद्रावर्तन देशोदेशींचे येती जन त्या सर्वा कारण श्री साई। असो ऐसी हे संताची वाणी अक्षरे आई। असो ऐसी हे संताची वाणी अक्षरे अक्षर साठवा श्रवणी काही तरी ते बोलती म्हणूनी नाव मानूनी त्यागावी। आरंभीती किती ही मुग्ध अथवा दिसो किती ही संदिग्ध काले होतो अर्थावबोध जरी ती दुर्बोध आरंभी। असता देहपातासी अवधी पुढील होणारे गोष्टी संबंधी दुश्चिन्हे घडली काही आधी मशिदी मधी शिर्डीत। तया माजील एकची आता निवेदितो मी श्रोतया करिता की ती सकळ सांगू जाता ग्रंथ विस्तरता पावेल। किती एक बहुता वर्षांपासूनी होती एक बाबांची जुनी वीट जियेवरी ते हात होती एक बाबांची जुनी वीट जियेवरी ते हात टेकुनी आसन लावूनी बैसत। विटेचा त्या आधार घेऊनी नित्य एकांत होता रजनी बाबा मशिदीत स्वस्थ मनी आसन लावूनी बैसत। ऐसा कित्येक वर्षांचा क्रम निर्वेध चालला होता अविश्रम परी होणारासी न चले नियम घडतसे अतिक्रम अकल्पित। बाबा नसता मशिदीत पोरगा एक होता झाडीत तळीचा केर काढावयाचे निमित्त वीटती किंचित उचलली। फुटावयाची वेळ आली वीट पोराचे हातून निसटली धाडकिनी ती खाली पडली दुखंड झाली तात्काळ। धाडकिनी ती खाली पडली दुखंड झाली तात्काळ। ऐकता हे बाबांनी म्हटले वीट नाही की कर्मची फुटले ऐसे वधूनी अति हळहळले नेत्री आले दुःखाश्रू। नित्य योगासन ज्या विटे घालीत बाबा ती जव फुटे तेणे दुखे हृदय फाटे कंठ दाटे तयांचा। ऐसी बहुता काळाची जुनाट निजासनाचे मूळपीठ अवचट भंगली पाहुनी वीट मशीद सुनाट वाटे त्या। वीटची पणती प्राणापरती बाबांची होती अति आवडती पाहुनी तियेची ऐसी ती स्थिती बाबा अति चित्ती हळहळले। त्याच विटेसी टेकूनी कोपर बाबा हळहळले। त्याच विटेसी टेकूनी कोपर बाबा घालवीत प्रहराचे प्रहर घालूनी आसन योग तत्पर म्हणोनी तिजवर प्रेम मोठे। जिये संगे आत्मचिंतन जी मज होती जीव की प्राण ती भंगली माझी सांगा तीण मी ही तिजवीण नराहे। वीट जन्माची सांगा तीण गेली की आजी मज सांडून ऐसे तियेचे गुण आठवून बाबांनी रुदन मांडिले। येथे सहजी येईल आशंका वीट ही क्षणभंगुर नाही का एतदर्थ करावे का शोका काय लोकांनी म्हणावे। आशंका ही प्रथम दर्शनी उठेल कवणाच्या ही मनी प्रवर्ते मी समाधानी पाय नमुनी साईंचे। कैसा होईल जगदुद्धार कैसे तरतील दीन पामर एतदर्थची संतांचा अवतार कर्तव्य इतर नाही त्या। हास्य रुदन क्रीडा प्रकार लौकिक नाट्यची येथील सार इतर नाही त्या। हास्य रुदन क्रीडा प्रकार लौकिक नाट्यची येथील सार जैसा जैसा श्रेष्ठाचार लोकव्यवहार ही तैसा। संत जरी पूर्ण ज्ञानी
अवाप्त सकल संकल्प जनी तरी लोकतरावया लागुनी कर्माचरणी उद्युक्त। असो हे देहावसान भावया आधी 32 वर्षां पूर्वीच समाधी होणार परी म्हाळसापतींची बुद्धी निवारी त्रिशुद्धी हा कुयोग। टळता नजरी हा दुष्टयोग कैंचा अवघ्याते साई सुयोग 43 वर्षां मागेची वियोग होता की कुयोग ऐसा तो। मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बाबा अस्वस्थ उठला दमा सहन करावया देहधर। मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बाबा अस्वस्थ उठला दमा सहन करावया देहधर्मा ब्रह्मांडी आत्मा चढ़विला। आता येथून 3 दिन आम्ही चढ़वितो ब्रह्मांडी प्राण प्रबोधू नका आम्हा लागून बाबांनी सांगून ठेविले। पहातो सभा मंडप कोण बाबा ही बोटे दाविले ठिकाण म्हणाले तेथे समाधी खोदून द्या मज ठेवून त्या जागी। स्वये म्हाळसापतीस लक्षून बाबा तदा वदती निक्षून नका मज सांडू उपेक्षून दिवस 3 पर्यंत। तये स्थानी निशाणे 2 लावूनी ठेवा निदर्शक खूण ऐसे वदता वदता प्राण ठेविला चढ़वून ब्रह्मांडी भरावी एकाएकी भव। ऐसे वदता वदता प्राण ठेविला चढ़वून ब्रह्मांडी भरावी एकाएकी भवंडी तेवी निचेष्टित देहदांडी म्हाळसापती ने दिधली मांडी आशाती सांडिली इतरांनी। रात्रीचा समय झाले 10।